मोदी सरकार ने आता सर्व चार चाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग अनिवार्य केलंय. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने या संदर्भामध्ये एक परिपत्रक काढलंय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच बद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी वर्षा, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या पत्रकामध्ये 1 जानेवारी पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आलंय. विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री 1 डिसेंबर 2017 अगोदर झाली आहे अशा वाहनांसाठी म्हणजेच एम आणि एन कॅटेगरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार फास्टॅगला 1 डिसेंबर 2017 नंतर खरेदी करण्यात आलेल्या चार चाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य केलं गेलं होतं आणि वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे फास्टॅगचा पुरवठा केला जात होता. याचबरोबर हे देखील अनिवार्य करण्यात आलं होतं की फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल किंवा ट्रान्सपोर्ट वाहनांवर फास्टॅग लावल्यानंतरच ते केलं जाईल. नॅशनल परमिट वाहनांसाठी फास्टॅग लावणं हे 1 ऑक्टोबर 2019 पासून बंधनकारक करण्यात आलं होतं. मंत्रालयाचं म्हणणं आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्स घेताना देखील मान्यता प्राप्त फास्टॅग बंधनकारक असेल. हे इन्शुरन्स सर्टिफिकेटच्या पाहणीवरून होईल जिथं फास्टॅगचा आयडी डिटेल्स पाहिल्या जातील. हा निर्णय 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.